नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही खास बातम्या। पण त्यापूर्वी अशाच व्हायरल घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। सर्वात पहिली बातमी आहे, लोकप्रिय मराठी हिंदी अभिनेता शिव ठाकरेनं चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे। त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी एका चाहत्यानं शिव ठाकरेच्या पोस्टवर कमेंट केली, शिवदादा मी तिथेच राहतो, मी तुम्हाला एक सेल्फी द्या असं बोललो पण तुम्ही नाही दिलात, मी रोडीजमध्ये तुझी मुलाखत पाहिली तेव्हापासून तुझा खूप मोठा चाहत आहे, मी तुला किती हाक मारली पण तू मला अपसेट केलं यार, अशी कमेंट एकानं केली। यावर शिव ठाकरे कमेंट करत म्हणाला, बाई मला माफ कर यार, गर्दीमुळं शक्य झालं नाही पण मी प्रॉमिस करतो आपण भेटू, नक्की सेल्फी घेऊ, असं शिव ठाकरेनं म्हटलं आहे। पुढील बातमी आहे झी मराठीवरील तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेत अधिपती व अक्षरा या दोघांचं लग्न मोठ्या राजशाही थाटात संपन्न होतंय। त्यांच्या लग्नाचं शूटिंग मुंबई किंवा ठाण्यात नाही तर कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये होत आहे। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा हा स्टुडिओ आहे। या लग्न सोहळ्यासाठी एनडी स्टुडिओतील रॉयल पॅलेस बुक करण्यात आलाय। एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव सांगत अधिपती म्हणाला की खूप सुंदर लोकेशन आहे। एनडी स्टुडिओमधील या पॅलेसमध्ये आल्यावर राजवाड्यात आल्याचा खरोखरच फील जाणवत आहे। हे लोकेशन पाहिल्यावर आमच्या सगळ्यांमधील उत्साह पुन्हा जागा झाला। तर शिवानी म्हणाली, लग्नाच्या निमित्तानं हा सगळा सेट खूप छान सजवण्यात आला आहे पण मुख्य नवरी मुलगी आणि नवरा मुलगा खुश नाहीये। पुढील बातमी आहे स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर मोदकांचा बेत करण्यात आला। अभिनेत्री जुई गडकरीला लहानपणापासूनच उत्तम मोदक बनवता येतात त्यामुळे यंदा ठरलं तर मगच्या सेटवर जुईनंच खास मोदक बनवले होते। सेटवरचा BTS व्हिडिओ अभिनेत्रीनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केलाय। हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय। पुढील बातमी आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णींनीही पुढच्या वर्षी लवक्रिया म्हणत आपल्या लाडके बाप्पाला निरोप दिला। याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सोनालीनं आपल्या बाप्पाचं तलावात विसर्जन केलं। यावेळी सोनाली बरोबर तिचा भाऊही उपस्थित होता। सोनालीनं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। हा व्हिडिओ शेअर करत पुढच्या वर्षी लवकर्या असं कॅप्शन तिनं दिलं आहे। यावर्षी सोनालीनं गणपती बाप्पाच्या माध्यमातून संत तुकोबांचे रूप साकारले होते। गेल्या वर्षी काही कारणामुळं सोनाली गणपती उत्सव साजरा करू शकली नव्हती, यामुळे यावर्षी तिनं मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केलाय। पुढील बातमी आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या केदारनाथला गेली आहे। तेथील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत। सैराटनं 130 कोटींचा गल्ला जमवला मात्र त्यानंतर रिंकूचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले तर काहींनी सरासरीच कमाई केली। सध्या रिंकू केदारनाथला गेली आहे। केदारनाथचा रस्ता चढताना आणि मंदिराबाहेरील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत। हे फोटो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।